नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण कडीपत्त शित... शेत शेतीबाबत माहिती पाहत आहोत कडीपत्त्याबाबत ही शॉर्टकटमध्ये लागवडबाबत आणि बियाण्याबाबत माहिती देतो साधारणतः ह्याचं अंतर हे दोन ओळीमधलं जे अंतर आहे ते पाच फूट अंतर आहे आणि त्याच्यामध्ये जोडवळ पद्धतीने लागवड केलेली मध्ये ड्रीपची एक लाईन आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे असे दोन इकडच्या बाजूनी एक इकडच्या बाजूने एक असं झाड लावलेलं आहे ह्याची कटिंग झालेली आहे म्हणजे हा याचं एकदा दोन वेळेस उत्पन्न काढलेलं आहे वर्षातून साधारणतः तीन ते चार वेळेस ह्याचं चा उत्पन्न निघतं दोन म्हणजे तुम्ही तीन ते चार वेळेस तुमच्या वाडीनुसार कटिंग करू शकता मागणीनुसार ह्याची पहिल्यांदी कटिंग झालेली आहे काढण्याच्या वेळेस पूर्ण हा इथून असा कट होऊन जातो ह्याच्यामध्ये ह्याला कट छाटणी होऊन एक दीड दोन महिने झालेला असा प्लॉट आहे हा ह्याच्यावरती खत पण प्यालेला आहे ह्याला जास्त करून शाखेवाढीसाठी नत्राची मात्रा जास्त लागते आणि शेवटच्या टप्प्यात पोटस एक दुसरी गोष्ट लागते ह्याचं साधारणतः बियाणं बियाण्यापासून आन। लागवड केली जाते बियाण्याचा दर हा साधारणतः दोनशे ते साडेतीनशे रुपये किलो असतो साधारणतः एकरी पस्तीस तीस पस्तीस किलो बियाणं लागतं तुमची दाट कमी जास्त लागवडीनुसार तो सिडरेट पण कमी जास्त होतो आणि कडीपत्ता एक शेती अशी आहे की वन टाईम काढणी हो झाल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारची म्हणजे फ वन टाईम काढणी केली जाते ह्याच्यावरती जास्त करून अटॅक हा रसशोषक किडीचा आणि दुसरा आळीचा ह्या दोन प्रकारचा अटॅक होतो जर अति पाऊस असेल तर पानावरती डाग येणं करपासारखे किंवा बॅक्टेरिया ह्याला डाग येतात तशा वेळेस फक्त जास्त करून बुरशीनाशकची गरज पडते नाही तर जास्त करून ह्याला आळी आणि रसशोषक किडीचंच म्हणजे ग स्प्रेइंग झाले तरी चालतील आणि अवस्थेत म्हणजे प्रथम अवस्थेत नत्र आणि नंतरच्या अवस्थेत ह्याला युरिया ते प्रथम अवस्थेत नत्रा आणि नंतरच्या अवस्थेत दहा सव्वीस सव्वीस सारख्या पोटाससारख्या जो दिले तरी चालेल आता इथं पहा हे एकदम साधी जमीन आहे एकदम म्हणजे याच्यात काळी माती कसल्याही प्रकारची नाही आहे Uh, म्हणजे माळ लावलेला आहे आता ह्याच्या बाजूला पहा ज्वारी हिचं साधारणतः हे बाटोकसारखं पीक आहे कसल्याही प्रकारची वाढ नाही इतक्या कठीण परिस्थितीत पण हा व्यवस्थित सुंदररीत्या येतो आणि ह्याला कमी अन्नद्रव्य लागतं जास्त उत्पन्न पण भेटतं एक प्रॉफिटेबल शेती म्हणून ह्या गोष्टीकडं पाहण्यास काही हरकत नाही वन टाईम लागवड वन टाईम हार्वेस्टिंग आणि कमी खर्चाचं पीक म्हणून मसाला पिकाकडं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे धन्यवाद थँक्यू